नमस्कार मित्रांनो, माझं नाव घनश्याम निकाळजे आणि आज आपण पाहणार आहोत बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टम आहेत. एम एस ऑफिसमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट या बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टम आहेत आणि त्या सिस्टममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की शॉर्टकट कमांड, जेणेकरून आपला वेळ जास्त जाऊ नये आणि आपलं शॉर्टकट कसे काम होईल त्या माध्यमातून आपण एम एस वर्डचे शॉर्टकट, एम एस एक्सेलचे शॉर्टकट आणि पॉवर पॉईंटचे शॉर्टकट कमांड काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण बघूया. बघा मित्रांनो, आपल्याला शॉर्टकट कमांड शिकायचे आहेत तर सगळ्यात पहिले अगोदर आपण एम एस वर्ड ओपन करणार आहोत. बघा या ठिकाणी ऑल प्रोग्राम्समध्ये गेल्यानंतर किंवा आपण डेस्कटॉपवर जर शॉर्टकट केलेलं असेल तर शॉर्टकटच्या माध्यमातून सुद्धा आपण आता वर्ड ओपन करतो. बघा एम एस वर्ड, एम एस वर्ड चालू केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शॉर्टकट शिकायचं आहे. तर आता सुरुवातीला आपण हे ओपन केलं, जर फाईल ओपन करायची असेल तर आपण कंट्रोल या ठिकाणी बघा या आपल्याला शॉर्टकट कमांड या ठिकाणी कंट्रोल एम जर केलं तर आपल्याला नवीन किंवा कंट्रोल ओ केलं तर आपण नवीन फाईल ओपन होईल. तर बघा आता या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपल्याला एखादं टायपिंग करायचं असेल, आपल्याला समजा एखादी टायपिंग करायची असेल, समजा उदाहरणार्थ मी एक ओळ टाईप करतो बघा मित्रांनो, या ठिकाणी मी एक ओळ टाईप केलेली आहे, द किक ब्राऊन फॉक्स जम्प्स फॉर द लेजी डॉग. आता या आता ही सिलेक्ट केलं मी, समजा याला सिलेक्ट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, कंट्रोल शिफ्ट आणि एरो. आपलं कर्सर ज्या ठिकाणी असेल समजा इथं, तर आपण कंट्रोल आणि शिफ्ट आणि एरो प्रेस केल्यानंतर आपल्याला एक एक शब्द आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला समजा याची साईज जर वाढवायची असेल तर कंट्रोल आणि कंट्रोल आणि जो चौकोनी कंस आहे पीच्या बाजूचा, आपलं पी जे अक्षर आहे कीबोर्डमधलं पीच्या बाजूचा जो चौकोन आहे त्याला प्रेस केलं तर बघा अक्षरं ही मोठी होतात. त्याच्या बाजूचं जर आपण ते दोन चौकोन आहे त्याच्या बाजूचा जर उजवी साईड डाव्या साईडचं जर आपण प्रेस केला तर आपलं अक्षर लहान होईल, उजवीकडचं जर प्रेस केलं तर अक्षर मोठं होईल, लक्षात घ्या. तर हे जे कमांड आहे हे महत्त्वाचं आहे, आपल्याला वर्डमध्ये काय नेमकं काय करायचं असतं त्याच्यानंतर समजा आपल्याला एखादा ह्या याच्यामध्ये समजा एखादा अक्षर आपल्याला बोल्ड करायचं आहे तर आपण कंट्रोल बी केलं तर ते अक्षर बोल्ड होईल, इटॅलिक्स करायचं असेल तर कंट्रोल आय केलं तर इटॅलिक्स होईल, अंडरलाईन करायचं असेल कंट्रोल यू केलं तर काय होईल, अंडरलाईन होईल, अंडरलाईन काढायचं असेल तर कंट्रोल यू, इटॅलिक्स काढायचं असेल तर कंट्रोल आय, बोल्ड काढायचं असेल तर कंट्रोल बी. सेम प्रोसेस जसं आपण केलं त्याच पद्धतीनं मागं आलं त्याच पद्धतीनं आपण हे शॉर्टकट करू शकतो. त्यानंतर आता आपल्याला फाईल सेव्ह करायची आहे तर कंट्रोल यस, कंट्रोल एस प्रेस केल्यानंतर सेव्ह ॲज या ठिकाणी आलं आणि आपल्याला कुठं फाईल सेव्ह करायची आहे तर माय डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करायची आहे तर आपण त्या ठिकाणी नाव टाकून देऊया. उदाहरणार्थ माझं नाव टाकलं निकाळजी सर, बघा या ठिकाणी टाकलं आणि एंटर केलं, सेव्ह केलं, ही फाईल सेव्ह झाली निकाळजी सर नावाने सेव्ह झाली. त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक आहे महत्त्वाचं शिकण्यासारखं, आणखी एक महत्त्वाचं आहे तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण एक रिनोस्फर टाकलेला आहे, H2SO4+NaOH4. आता याची जी ऑर्डर आहे याची, आता हे H2 म्हणजे दोन खाली पाहिजे, SO4 म्हणजे जे काही खाली आणि गणिताचं सूत्र टाकलं X² + Y = 2X² + Y² तर हे सगळं आपल्याला कसं रेणूसूत्र कसं मांडायचं आणि हे गणिती सूत्र कसे या एम एस वर्डमध्ये कसे मांडायचे ते आपण पाहणार आहोत. बघा या ठिकाणी मी इथं या दोनला सिलेक्ट करतो आणि यासाठी शॉर्टकट कमांड वापरला कंट्रोल डी. बघा कंट्रोल डी या ठिकाणी प्रेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट, बघा या ठिकाणी दिसते ऑप्शन दिसतो सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट. बघूया आता सुपरस्क्रिप्ट केलं तर काय होतं, बघा सुपरस्क्रिप्ट केलं या ठिकाणी तर वरती गेलं बरोबर, आणि सबस्क्रिप्ट केलं तर काय होईल खाली जाईल. मग आपण काय करायचं, हे दोन आपल्याला खाली पाहिजे म्हणजे सबस्क्रिप्ट, ओके या ठिकाणी दोन खाली घेतले. त्याच्यानंतर 4 सेट केलं मी, पुन्हा कंट्रोल डी प्रेस केलं आणि या ठिकाणी सबस्क्रिप्ट केलं, ओके पुन्हा या ठिकाणी NaOH4 आहे, या 4 सेट केलं, कंट्रोल डी प्रेस केलं आणि या ठिकाणी सबस्क्रिप्ट केलं, ओके बघा या ठिकाणी येणं सूत्र एकदम व्यवस्थित दिसतं, H2SO4 NaOH4. त्याच पद्धतीने आपल्याला हा दोन वरती घ्यायचा म्हणजे सुपरस्क्रिप्ट, म्हणजे 2 सेट केलं कंट्रोल डी प्रेस केला आणि याला बघा मी काय करणार सुपरस्क्रिप्ट वरती ठेवणार. हे बघा X² झालं, या पुन्हा 2 सेट केलं कंट्रोल डी प्रेस केलं सुपरस्क्रिप्ट, ओके बघा 2 सिलेक्ट करतो कंट्रोल डी सुपरस्क्रिप्ट, ओके त्यानंतर हा
Y2 परत याला कंट्रोल डी परत सुपर स्क्रिप्ट ओके बघा अशा पद्धतीने आपण कंट्रोल डी हा शॉर्टकट कमांड वापरून आपण हे सर्व करू शकतो जेणेकरून आपल्याला डायरेक्ट याच्यामध्ये बिन रिशोटची गरज पडणार नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्यानंतर बरेचसे मित्र म्हणतात की सर याला वॉटरमार्क जर द्यायचा असला आपल्याला या पेजला जर माझा वॉटरमार्क देता येईल का हो तर मित्रांनो वॉटरमार्क कसा द्यायचा ते सुद्धा आपण या ठिकाणी या नवीन विंडोमध्ये आपण शिकणार आहोत की या ठिकाणी आपल्याला वॉटरमार्क कसा द्यायचा आहे बघा या ठिकाणी वॉटरमार्कचं सुद्धा एक या ठिकाणी सिम्बॉल येतो बघा या ठिकाणी वॉटरमार्क या ठिकाणी दिसलं बघा मित्रांनो तर वॉटरमार्कवर क्लिक केल्यानंतर इथं कस्टम वॉटरमार्क म्हटलं बघा खाली कस्टम वॉटरमार्कवर क्लिक करा आणि या ठिकाणी कस्टम वॉटरमार्कवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी कोणता वॉटरमार्क ठेवायचा आहे चित्राचा किंवा टेक्स्टचा ठेवायचा टेक्स्ट वॉटरमार्क ठेवायचा आहे मग या ठिकाणी तुमचं टेक्स्ट टाइप समजा तर माझं नाव निकाळजे म्हणून NIKALJE निकाळजे सर बघा आणि या ठिकाणी फॉन्टसुद्धा दिलेला आहे मला फॉन्ट दुसरा पाहिजे हा फॉन्ट नको मराठी टाकायचं मराठीसुद्धा टाकू शकतो आपण बरेचसे मित्रांना मराठीत टाकून देतो बरेचसे मित्र माझा इंग्रजी तर कोणी करतो मराठीत दाखवा करून मराठी टाकू निकाळजे हे बघा निकाळजे आलं इथं सर बघा मित्रांनो या ठिकाणी फॉन्टसुद्धा मी सिलेक्ट करतो या ठिकाणी कोकिळ्याचा फॉन्ट असेल एक मिनटं या ठिकाणी बघा कोकिळा फॉन्ट आहे हा बघा कोकिळा फॉन्ट या सेकंड सिलेक्ट केला याची साईजसुद्धा आपण या ठिकाणी ऑटो इथं साईज म्हटलेला आहे ऑटो त्या ठिकाणी आपण साईजसुद्धा वाढू शकतो आपल्याला काय साईज पाहिजे ते आणि अप्लाय करूया डायगनॉल ऑरिझेंटल आडवा पाहिजे कसा पाहिजे डायगनॉल पाहिजे तसा तिरका किंवा ऑरिझेंटल पाहिजे आडवा जसा पाहिजे तसा आपण वॉटरमार्क अप्लाय करू शकतो बघा मित्रांनो या ठिकाणी हा वॉटरमार्क या ठिकाणी आलेला आहे तर अशा पद्धतीने आता हा वॉटरमार्क आलेला आहे आता हा वॉटरमार्क रिमूव्ह करायचा असेल तर या ठिकाणी रिमूव्ह इथं ऑप्शन आहे रिमूव्ह वॉटरमार्क तर रिमूव्ह होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण वॉटरमार्क सिम्बॉल जे काही पिक्चर तुम्हाला चित्र ठेवायचं असेल चित्र ठेवू शकता आता उदाहरणार्थ नाव ठेवलं आता चित्र जर ठेवायचं असेल कोणाला एखादा म्हणा नाही मला एखादं चित्र ठेवायचं आहे पिक्चर ठेवायचं आहे ठीक आहे इथं सिलेक्ट पिक्चर करा ओके वर्क ऑफलाईन करून आपण एखादं चित्र ठेवूया डाउनलोड केलेलं एखादं चित्र आहे का बघतो बघूया या ठिकाणी चित्र बघूया या ठिकाणी पाठीमागे जातो चित्र आहेत का बघूया हे चित्र आहे ऑफिसचं घेऊया इन्सर्ट करतो ऑटोमॅटो स्केल काय साईज याची 50% घेऊया की 100% घेऊया वॉशआउट या ठिकाणी ऑटो ठेवतो वॉशआउट म्हणजे आपल्याला त्याची क्लिअरिटी म्हणजे ते किती गडद पाहिजे रंग त्याचा गडद किती पाहिजे कटला लाईट पाहिजे हलका का गडद पाहिजे दिसलं पाहिजे असे पद्धती तर अप्लाय करून बघूया हे बघा आता या ठिकाणी ऑटो म्हटलं या ठिकाणी तुम्ही जर 100% केलं आणि अप्लाय केलं तर बघा या ठिकाणी निघून जाईल काही दिसणार नाही वॉशआउट काही दिसणार नाही त्यासाठी आपण ऑटो करूया बघा ऑटो केलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसते आणि क्लोज करूया बघा या ठिकाणी वॉटरमार्क आलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने वॉटर याच्यावर आपण टाईप पण करू शकतो काही इथं अडचण येणार नाही बघा मित्रांनो मराठीसुद्धा आपण टाईप करू शकतो या ठिकाणी बघा या ठिकाणी आता वॉटरमार्क जो पाठीमागं आहे आता हा वॉटरमार्क काढण्यासाठी सुद्धा वॉटरमार्क क्लिक करा रिमूव्ह वॉटरमार्क करा रिमूव्ह होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपण हा वॉटरमार्कचा सुद्धा या ठिकाणी करू शकतो बरेचसे मित्रांनी मला सुचवलं सर वॉटरमार्क कसा द्यायचा काय त्यानंतर बरेचसे मित्र म्हणतात सर आता हा पेज आहे या पेजला बॉर्डर द्यायची चांगली डिझाईनची बॉर्डर सर्टिफिकेटसाठी बॉर्डर द्यायची मग या ठिकाणी बघा या ठिकाणी पेज बॉर्डरचं ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला जशी पाहिजे तशी बॉर्डर या ठिकाणी देऊ शकता बॉक्स आहे आता बॉक्स जर केला तर मग तुम्हाला स्टाईल कशी पाहिजे डबल टिबल काय रेषा कशा पाहिजे गडद पाहिजे का चार रेषी दुहेरी किती रेषा पाहिजे त्या पद्धतीने इथे ओके केलं तशी बॉर्डर या ठिकाणी येऊन जाईल बघा मित्रांनो अशा पद्धतीने बॉर्डर क्लिअर होईल सर मला अशी नको मला जर रंगीत झगरी मगरी बॉर्डर पाहिजे बरं ठीक आहे मग झगरी वेळाला आपण नन करूया बॉर्डर नको मग सध्या बॉर्डर काढून टाकली पुन्हा बॉर्डर द्यायची मला मग बॉर्डरमध्ये कस्टम घेऊया आपण कस्टममध्ये गेल्यानंतर इथं बघा या ठिकाणी काय बघा आंबेरी घेतली सगळे इथं सगळं भरपूर डिझाईन आहे नाही आईस्क्रीम आहे झाडं आहेत कुठली डिझाईन पाहिजे ती डिझाईन आपण देऊ शकतो बघा इथं स्टार आहे समजा आपण स्टार घेऊया स्टारची डिझाईन देऊया आपण आणि ओके करूया बघा या ठिकाणी मित्रांनो एकदम सुंदर अशी डिझाईन अशा प्रकारे डिझाईन आपण सर्टिफिकेटला आपण उपयोगी करू शकतो
तुम्ही मला नाही बघा आम्हाला याच्या पुशात वेगळं काहीतरी पाहिजे. चित्रसुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो 3D करून. एखादं चित्र असेल तुमच्याकडे तर चित्राची सुद्धा आपण बीडी या ठिकाणी बॉर्डर देऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बॉर्डर देऊ शकतो. हा एक महत्त्वाचा या ठिकाणी महत्त्वाची कांडी आहे, सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी समजायला तुम्हाला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्ह्यू किती पाहिजे आपण. व्ह्यू म्हणजे किती, 100% झूम केलं तर आपल्याला किती पाहिजे टेक्स्ट विड्थ. या ठिकाणी 75% काय असेल ते फिट ऑन पेज विथ टेक्स्ट विड्थ या ठिकाणी दिलेली आहे. त्या हिशोबाने आपण ही पेज आपलं राहतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की इन्सर्ट. आता इन्सर्ट केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं चित्र. एखादं चित्र आपण इन्सर्ट करतो मित्रांनो. आता समजा एखादं चित्र इन्सर्ट केलं, चित्र आहे का बघतो माझ्याकडे. बघा या ठिकाणी कलम सरांचं चित्र आहे. या ठिकाणी चित्र घेऊया. चित्र एखादं सांगतो. ओके बघा मित्रांनो, हे चित्र घेतो मी कलम सरांचं. हे चित्र घेतल्यानंतर आपण असं हलवू शकत नाही. का बरं हलवलं तर थोडं बॉक्स हे होतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं रॅप टेक्स्ट म्हणून एक ऑप्शन आहे. रॅप टेक्स्टवर क्लिक करून बिहाइंड टेक्स्ट करायचं. बिहाइंड टेक्स्ट म्हणजे काय, टेक्स्टच्या बाजूला, म्हणजे टेक्स्टच्या वरती सुद्धा आपल्याला हे घेता येईल. हे बघा टेक्स्टच्या बाजूला सुद्धा आपल्याला हे घेता येईल. मोठं करायचं असेल तर मोठं फक्त कॉर्नर धरूनच मोठं करा. बरेचसे मित्र काय करतात मित्रांनो, त्यांना मोठं करा म्हणलं की हे हा पॉईंट धरून आणि हा पॉईंट, ते चुकीचं आहे. हे जे 1, 2, 3 आणि 4 हे पॉईंट धरून ओढू नका, हे चुकीचं आहे. कोणत्या तरी कोपऱ्यातला एक पॉईंट धरा आणि बघा एकदम मस्तपैकी फोटोसुद्धा, फोटोची साईजला सुद्धा काही होणार नाही. त्यासाठी फक्त कोणत्याही एका कोपऱ्यात, चार कोपरे जे आहेत त्या कोपऱ्यापैकी कोणत्याही एका कोपऱ्याला प्रेस करा माऊसने आणि तुम्ही लहान मोठं करू शकता. फोटोच्या साईजला कोणतीही इजा होणार नाही. आणि जर का आपण इकडे असं केलं तर चित्र काय होतं, कधी जाड होतं कधी बारीक होतं. हे सगळ्या इन्सर्ट पिक्चरच्या खुबी आहेत. हे सगळ्या खुबी आहेत. आता या ठिकाणी सेंड बॅकवर्ड सेंड फॉरवर्ड. आता एखादं आणखी एक चित्र आपण घेतलं. आता बघा या चित्राचं समजा आता कलर बघा, या ठिकाणी कलर पण आहे. ब्लॅक अँड व्हाईट घ्यायचं असेल तर ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा होऊ शकतं. कसं वॉश आउट काय कसं पाहिजे चित्राला, आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे या ठिकाणी कलर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी सर्व इफेक्ट या चित्राला देऊ शकता. बघा तुम्हाला जो इफेक्ट द्यायचा आहे तो इफेक्ट तुम्ही या ठिकाणी चित्राला देऊ शकता. ऑटोमॅटिक ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे तर ब्लॅक अँड व्हाईट, जर ग्रे स्केल पाहिजे तुम्हाला तर ग्रे स्केलसुद्धा देऊ शकता. बघा रंगीत फोटो ग्रे स्केल झाला, तुम्हाला वाटलं परत कलर करा, कंट्रोल झेड दाबा, करेक्शन जर करायचं असेल तर या ठिकाणी करेक्शनसुद्धा आहे. लाईट एकदम ब्राईटनेस किती पाहिजे तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे सर्व चित्रासाठी. सर्व या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे. आपल्याला जसं चित्र पाहिजे त्या पद्धतीनं चित्र आपण हे करू, चित्र आपण प्रिंट काढू शकतो. बघा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चित्रसुद्धा इन्सर्ट केलेलं आहे. तर या सगळ्या महत्त्वाच्या कांड्या आहेत मित्रांनो. बघा त्यानंतर मेल मर्जे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर इथं रिव्ह्यू व्ह्यू आणि फॉर्मॅट पण ऑप्शन आहे. फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण आता या चित्र जे आहे चित्राला सिलेक्ट केल्यानंतर ह्या फॉर्मॅट कसं पाहिजे आपल्याला. बघा या ठिकाणी फॉर्मॅट चित्राचं बदलतं आहे.